केंद्र सरकार आणू पाहणाऱ्या समान नागरी कायद्याचे लिंगायत समाजाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींजी वाराणसी यांनी स्वागत केले. याचबरोबर लिंगायत समाज हा हिंदूच असून त्यांना स्वतंत्र धर्माची आवश्यकताच नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. 22 जानेवारी रोजी समस्त लिंगायत बांधवांनी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांनी केले. ते सांगलीत आयोजित लिंगायत समाजाच्या कार्यक्रमावेळी ते माध्यमांशी बोलत होते. लिंगायत समाज हा हिंदू धर्मांचाच एक शाखा असून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची आवश्यकताच नाही, फक्त राज्य सरकारप्रमाणे केंद्राच्या सवलती लिंगायत समाजाला लागू कराव्यात अशी मागणी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींजी वाराणसी यांनी केले. केंद्र सरकार आणू पाहणाऱ्या समान नागरी कायद्याचे लिंगायत समाजाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींजी वाराणसी यांनी केले. भारताची फाळणी झाली त्याचवेळी समान नागरी कायदा लागू व्हायला पाहिजे होता, मात्र यासाठी 75 वर्ष लागले, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. प्रभू रामांची प्रतिष्ठापना अयोध्ये येथील रकाम मंदिरात होत आहे. ही समस्त हिंदू समाजासाठी अभिमानाची बाब आहे, त्यामुळे 22 जानेवारी रोजी समस्त लिंगायत बांधवांनी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींजी वाराणसी यांनी केले. सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने धर्मप्रबोधन आणि संस्कारसाठी 9 दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता 3-4 दिवस संपलेला आहे, उरलेले कार्यक्रम सद्वैभवन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये समितीचे सर्व तरुणाने अत्यंत उत्साहाने कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांच्या आयोजनाला समाजातील प्रत्येक घटकाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद वाटतो. हा कार्यक्रम अतिशय चांगल्याने चाललेला आहे आणि पूर्णसुद्धा होणार आहे. हे बघा, सगळे हिंदू समाज आहे, आपल्या धर्माबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमान असावा, परंतु हिंदू असून जर आपण धर्मांतर होतो हे चुकीचं आहे. आपला धर्म आपल्याला श्रेष्ठ असतो, स्वधर्मे निधनम श्रेय असं सांगितलेलं आहे. त्यासाठी जेवढं हिंदू समाज आहे, आत्ता तरी या राम मंदिराच्या निमित्ताने जागृती निर्माण झालेली आहे, ती जागृती कायम ठेवावी आणि हिंदुत्व एकतासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. दिवाळी साजरी उद्या होते सगळ्या देशामध्ये, तुम्ही आवाहन करताय? हो, आम्ही पहिल्यापासून आवाहन करत आहे. म्हणजे उद्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्षात सगळ्यांना जाणं शक्य नाही, म्हणून प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे. 23-22च्या नंतर सगळे येऊ शकता, परंतु फक्त 22ला तुम्ही येऊ नका, परंतु तुमच्या तुमच्या घरी देवघर स्वच्छ करा, देऊळ स्वच्छ करा आणि संध्याकाळी सर्व देवळामध्ये दिवा लावून एक संपूर्ण भारत देशामध्ये एक धार्मिक दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांनी आवाहन केले. आम्हीसुद्धा सर्वांना आवाहन करतो, आम्हीसुद्धा इथंच दिवाळी साजरी करणार आहे आणि सर्वांनी आनंदाने राम म्हणजे सर्व मानव जातीला एक आदर्श व्यक्ती त्यांचे आहे. त्यांना धर्माच्या दृष्टीने कुठल्या दृष्टीने पाहू नये, एक आदर्श मनुष्य म्हणून त्याला पुरुषोत्तम आपण म्हणतो. त्यांचे गुण, त्यांचे वैराग्य, त्यांचे पितृभक्ती, त्यांचे सर्व समाजात समाविष्ट करण्याचे गुण आहे, ते गुण सर्व मानणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमामध्ये आपापल्या ठिकाणी राहून अत्यंत हर्षाने सर्वांनी सहभाग घ्यावा आणि नंतर प्रत्येकाने आपापले सवडीले जाऊन राम दर्शन करून यावा.